सत्कार करतोय महाराष्ट्राला अतिशय ज्यांच्याबद्दल आदर आहे आणि आनंद आहे असे आपले भूषण असलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय श्री उदय ललित जी, श्रीमती ललित मैडम, हमसे लड़के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री दीपंकर दत्ता जी, हमसे विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जी, इथे सोलापूरच्या सुपुत्राचा सत्कार होत असल्यामुळे सोलापूरहून विशेष उपस्थित झालेले माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे जी, जावेद अख्तर साहेब, आमचे मंत्रिमंडळातले सर्व सहकारी, विशेष या सत्काराकरता उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे सर्व आदरणीय न्यायमूर्ती, सर्व ज्येष्ठ वकील मंडळी, विविध क्षेत्रातील या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आपल्या सर्वांकरता हा आनंदाचा क्षण आहे की आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले ललित साहेब हे सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांचा सत्कार या राजभवनमध्ये माननीय राज्यपालांच्या हस्ते होतोय. राज्यपालांच्या हस्ते सत्कार याचा अर्थ महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीनं हा सत्कार आहे. महाराष्ट्र आज अतिशय गौरवान्वित आहे की ललित साहेबांसारखे त्यांचे सुपुत्र हे अतिशय सक्षमपणे सरन्यायाधीश पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मला आठवतं की ललित साहेबांचा आमचा संबंध हा साधारणपणे 2000 साली आला. म्हणजे खरं तर त्यांचा आपण सत्कार हा यापूर्वीच ठरवला होता, पण इंग्लंडच्या महाराणींचं दुःखद निधन झाल्यामुळे आपल्याला तो पोस्टपोन करावा लागला. त्यावेळेस सत्काराच्या वेळी मी कथा कदाचित सांगितली नसती, कारण अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं की जे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं त्या वातावरणामध्ये सरन्यायाधीशांची कधीतरी ओळख होती हे सांगितलं तरी देखील काही लोक टीका करतात, आणि म्हणून मी त्यावेळेस सांगितलं असतं, पण आज मला सांगायला आनंद वाटतो की सन 2000 साली सुप्रीम कोर्टामध्ये आमची एक महानगरपालिकेची केस होती आणि त्यावेळेस ललित साहेब आमचे वकील होते आणि त्यांचा जो सुप्रीम कोर्ट एन्क्लेव त्या भागामध्ये, आता मला त्या भागाचं नाव लक्षात नाही, पण तिथे मला वाटतं मयूर विहार बहुतेक किंवा तिथे सरांचा जो काही फ्लॅट होता तिथे आम्ही तासन तास जाऊन त्यावेळी बसायचो. आणि सरांच्या फिटनेसचा राज हे आहे की त्यांच्या ऑफिसमध्ये, सुप्रीम कोर्टाच्या जवळ त्यांचं ऑफिस होतं, तिथे दिवसातनं किती वेळा गेलं तरी आम्ही लिफ्टनी वर जायचो आणि ते जिन्यानी वर जायचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तेव्हाच माझ्या लक्षात आलं की यांच्या फिटनेसचा राज हाच आहे की हे लिफ्टचा वापर करत नाहीत. आणि तेव्हा ते जसे दिसायचे आज 22 वर्षानंतरही ते तसेच दिसतात हे देखील मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल आपल्या गौरवपत्रामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं अतिशय कमी लोक असे आहेत की जे थेट सुप्रीम कोर्टचे जज म्हणून एलिव्हेट झाले, परंतु दिल्लीमध्ये त्या ठिकाणी जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये एक अतिशय अभ्यासू आणि ज्ञानी अशा प्रकारचे वकील म्हणून एक त्यांची प्रतिमा तयार झाली. आणि अनेक वेळा कोर्ट्सलाही ज्यावेळेस वाटायचं की ॲमिकस क्युरे म्हणून कोणाला अपॉइंट केलं पाहिजे किंवा कोर्टाला कोण मदत करू शकतं, कोण
त्रयस्थपणे गोष्टींकडे पाहून न्यायदानाच्या दृष्टिकोनातून कोर्टाला मदत करू शकतो, त्यावेळी ललित सरांचं नाव हे प्रामुख्याने समोर यायचं आणि म्हणूनच अनेक लँडमार्क केसेसमध्ये त्यांनी अमेकस क्युरी म्हणून काम केलं, त्यानंतर अनेक लँडमार्क केसेसमध्ये त्यांनी जज म्हणून देखील न्यायमूर्ती म्हणून देखील एक मोठं योगदान दिलंय. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर त्यांची नम्रता आहे. एवढे मोठे निष्णात वकील झाले, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये थेट जज झाले, चीफ जस्टिस झाले, तरी त्यांची नम्रता ही आपल्याला मला असं वाटतं नेहमीच या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांची इच्छा होती की सरांचा सत्कार व्हावा, महाराष्ट्राच्या सुपुत्राचा सत्कार व्हावा. आणि माननीय आमच्या बॉम्बे हायकोर्टने सत्कार घेतला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा सत्कार होता, पण दत्ता साहेबांचं प्रेम जास्ती असल्यामुळे त्यांचा सत्कार होऊन गेला आणि आमचा सत्कार राहून गेला, पण आज तो होतोय. आणि मला असं वाटतं की आम्ही स्वागताचा सत्कार करू इच्छित होतो, पण आता हा सत्कार आहे, पण मी याला निवृत्तीचा सत्कार म्हणणार नाही, बिकॉज वन्स अ चीफ इज ऑलवेज अ चीफ. त्याच्यामुळे ते जरी आता पुढच्या काळामध्ये निवृत्त होत असले तरी त्यांच्यासारख्या व्यक्तीचं मार्गदर्शन हे न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, ती अधिक ऍक्सेसेबल व्हावी, ती अधिक वेगवान व्हावी याकरता निश्चितपणे आपल्याला मिळू शकेल. त्यांनी त्यांच्या या छोट्या टेन्युअरमध्येही अनेक सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रयोग केले आणि जजेसनी जास्त केसेस ऐकाव्यात, जास्त केसेस निकाली काढाव्यात, रोस्टरमध्ये ट्रान्सपरन्सी यावी, असे अनेक मुद्दे हे या टेन्युअरमध्ये त्यांनी सुरू केले. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्या प्रॅक्टिसेस सुरू होतात त्या पुढे कंटिन्यू झाल्यामुळे निश्चितपणे न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये एक मोठं परिवर्तन देखील आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर राज्याचा विधी व न्याय मंत्री म्हणून देखील ज्यावेळेस मी सगळा आढावा घेतो त्यावेळेस आपल्यासमोर खूप चॅलेंजेस आहेत, आणि विशेषतः न्यायदानाची प्रक्रिया ही वेगवान कशी करता येईल आणि त्याच्यामध्ये क्वालिटी देखील कशा प्रकारे आपल्याला आणता येईल हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावर येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे वर्किंग करावं लागेल. आज फॉर्च्युनेटली महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये न्यायाधीशांची पदं जी आहेत ती जवळजवळ सगळी भरलेली आहेत. लोअर ज्युडिशरीमध्ये हायकोर्टात अर्थात ती प्रोसेस सुरू असते, पण मी गेल्या काही दिवसात बघत होतो आणि त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की साधारणपणे फक्त 65 पदं ही रिक्त होती, पण त्याच्यावरही नियुक्त्या झाल्या होत्या आणि आमचे त्या त्या लेवलचे जे काही जजेस आहेत ते लवकरच जॉईन होणार होते. त्यामुळे आता जजेसची कमतरता नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जी काही मागणी उच्च न्यायालयाकडनं येते ती सगळी मागणी आम्ही पूर्ण करतो. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी तर आल्यानंतर हा निर्णय केला की जी काही 1% ऑफ आपल्या बजेट अशी जी काही मागणी होती तर ती पण पूर्ण करायची. आम्ही त्याच्या जवळपास होतो, पण यावर्षीपासून तीही मागणी पूर्ण करून मोठ्या प्रमाणात हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या संदर्भात आम्ही आता कामाला सुरुवात करतोय. पण हे सगळं होत असताना सगळी जी काही त्या ठिकाणी प्रक्रिया चालते ती प्रक्रिया चालवण्याची जी काही गती आहे ती गती कशी वाढवता येईल याचा विचार देखील निश्चितपणे आपल्याला करावा लागेल. आणि त्यात ललित साहेबांसारख्या अत्यंत अनुभवी लोकांचं मार्गदर्शन हे येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे घेऊ. आमचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ताजी यांचा फार प्रयत्न होता आणि तो अजूनही आहे की आपल्या जो बॉम्बे हायकोर्ट आहे त्याचं नवीन संकुल हे बांद्राला व्हावं. आणि आता मला त्यांना सांगताना आनंद वाटतोय की तुमच्या मनाप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी त्यातल्या आता सॉल्व्ह केलेल्या आहेत. बरोबर आहे सोनिक साहेब, सगळं सॉल्व्ह झालं ना, आता काही आता उरलेलं नाहीये. त्याच्यामुळे पुढची जी प्रक्रिया आहे ती आता आपण लवकरच या ठिकाणी करू आणि येत्या काळामध्ये बॉम्बे हायकोर्टला एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं संकुल हे मिळेल. अर्थात जुनी बिल्डिंग खूप सुंदर आहे पण ती आता अतिशय अपुरी पडते आणि अनेक वेळा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याची देखील संभावना असते, आणि म्हणून हे काम देखील आपण निश्चितपणे हातामध्ये घेऊ. मी आजच्या या प्रसंगी पुन्हा एकदा माननीय ललित साहेबांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देखील देतो आणि येत्या काळामध्ये
त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला सातत्याने मिळत राहावं आणि सामान्य माणसाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने काय काय बदल आपल्याला करता येतील या संदर्भात जे काही मार्गदर्शन त्यांचं मिळेल त्यानुसार पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे वाटचाल करू हा विश्वास व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.